कोरोना संकटावर नियंत्रणासाठी देशात सुरू असलेला लॉकडाऊन 2 आठवड्यांनी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे 4 मे ते 17 मे पर्यंत आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा असणार आहे. या कालावधीत ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही सवलती दिल्या जाणार आहेत. या संदर्भातील दिशानिर्देश हे मंत्रालयानं जारी केलेत. लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लॉकडाऊन वाढवण्यासोबतच केंद्राकडून ऑरेंज रेड आणि ग्रीन झोनसाठीचे दिशानिर्देश देखील जारी करण्यात आले आहेत. त्यावर एक नजर टाकूयात. सर्व झोनसाठीचे दिशानिर्देश पाहतोय. सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत सर्व व्यक्तींना संचारास बंदी असणार आहे. वैद्यकीय कर्मचारी जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांना संचारास मुभा असणार आहे. हवाई रेल्वे मेट्रो प्रवासास देशभरात बंदी असणार आहे. राज्यांमध्ये रस्त्यावरून प्रवास संचारास बंदी असणार आहे. तर शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था या बंद राहणार आहेत. त्याचबरोबर हॉटेल्स रेस्टॉरंट सिनेमागृह जिम हे देखील बंद राहणार आहेत. तर सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आली आहे. रेड झोनसाठीचे दिशानिर्देश पाहूयात. रेड झोन जिल्ह्यात कंटेनमेंट झोन बाहेर रिक्षा टॅक्सी वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. आंतरजिल्हा जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे. तसंच सलून स्पावर देखील बंदी आहे. रेड झोनमध्ये उद्योग बांधकामांना सशर्त मुभा देण्यात आली आहे. बांधकामांना परवानगी आहे, मात्र मजूर बाहेरून आणण्यास बंदी आणण्यात आलेली आहे. मजूर हे बांधकाम स्थळीच राहणं हे बंधनकारक असणार आहे. तर रेड झोनमध्ये मॉल सुपरमार्केट हे बंद राहणार आहेत. ऑरेंज झोनसाठीचं पाहूया. ऑरेंज झोनमध्ये टॅक्सी कॅब वाहतुकीला सशर्त मुभा देण्यात आली आहे. टॅक्सींना एक चालक आणि एका पॅसेंजरसह वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे. ऑरेंज झोनमधील मुभा असलेल्या कृतींसाठी जिल्हांतर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. तर ऑरेंज झोनमध्ये 2 प्रवाशांसह 4-चाकी वाहनांना देखील परवानगी देण्यात आली आहे. ऑरेंज झोनमधील 2-चाकी वाहनांवर 2 जणांना परवानगी देण्यात आली आहे. ऑरेंज झोनमधील टॅक्सी कॅब वाहतुकीला सशर्त मुभा देण्यात आली आहे. ग्रीन झोनसाठीचे दिशानिर्देश पाहूयात. ग्रीन झोनमध्ये 50% क्षमतेसह बस वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकीला ग्रीन झोनमध्ये मुभा देण्यात आली आहे. तर सर्व झोनसाठी असलेल्या निवडक प्रतिबंधाशिवाय इतर व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये 50% क्षमतेसह बस वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे.